नमस्कार, मी दीप्ती मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उपवास म्हटलं की काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते, मग अशा वेळेस जर आपल्याला भजी खायला मिळाली तर. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी उपवासाच्या दोन टाईपच्या भज्यांची रेसिपी आणलेली आहे. फ्रेंड्स, याच्या अगोदर सुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या हेल्दी उपवासाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. इथे मी उपवासाच्या चार हेल्दी रेसिपीज, एक स्वीटची रेसिपी आणि एक चटपटी चिप्सची रेसिपी अगोदर अपलोड केलेली आहे. याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये मी इथे भगरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी. नॉर्मल आपली छोटी वाटी येते तेवढं घेतलेलं आहे. त्यामध्ये घरात दळलेली लाल मिरचीची पावडर टाकली आहे आणि चवीप्रमाणे उपवासाचं मीठ म्हणजे सैंधव मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे, जेणेकरून भगरचे पीठ जे आहे ते थोडंसं रवाळ आहे आणि ते चांगल्यापैकी सोक होईल किंवा भिजेल. इथे मी कच्ची भगर जी आहे ती मिक्सरमध्ये दळून घेतली होती, त्यामुळे ते पीठ थोडंसं रवाळ आहे. रेडीमेड भगरीचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये साधारणतः 3 टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ घालायचं आहे आणि परत हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये मी मिडियम साईजचे 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1/2 टेबलस्पून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ, वरतून 1/2 चमचा लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर भजीची अशी मोठी मिरची बाजारात मिळते जी आतून एकदम पोकळ असते, ती मिरची घ्यायची आणि साधारणतः तिचे असे छोटे छोटे लांबट तुकडे करायचे. आतले बीज पूर्ण काढून घ्यायचे आहेत किंवा पूर्ण अशी लांबट मिरची घ्यायची, आतले बीज काढून टाकायचे आणि देठसुद्धा तसंच ठेवायचं आहे. तुम्ही बटाट्याचं मिश्रण याच्यामध्ये स्टफ करून सुद्धा तळू शकता किंवा अशी मिरची जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ती तुम्ही घ्यायची आणि तसेच हिचेसुद्धा गोल काप करून घ्यायचे आहेत किंवा बीज काढून अशी अख्खी मिरची घ्यायची आहे. त्यानंतर आपलं भगरीचं जे पीठ भिजवलेलं होतं त्यामध्ये आपण बटाट्याचं हे मिश्रण घालायचं आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण आपलं रेडी आहे. थोडंसं ड्राय वाटत आहे त्यामुळे थोडंसं अगदी 1 टेबलस्पून पाणी इथे घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊ. बॅटर खूप पातळणे करायचं आणि खूप घट्ट नाही ठेवायचं, कारण आपल्या मिरचीला हे बॅटर सगळीकडनं चिकटलं पाहिजे अशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यानंतर मिरचीला असं पूर्णपणे हे बॅटर कोटिंग करून घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये शेंगदाणा तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल पहिले चांगलं कडकडीत तापवून घ्या आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम आचेवरती आपल्याला ह्या मिरच्या सर्व तळायच्या आहेत. सर्व बाजूंनी मिरच्या छान गोल्डन कलरवरती तळून घ्या. इथे बघू शकताय मस्तपैकी अशा मिरच्या तळून तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने बाकी सर्व मिरच्या तळून घेऊ. इथे तुम्ही बघू शकताय मिरच्यांचे भजे, ते पण उपवासाचे तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. अचानक आलेल्या पाहुण्यांना जर उपवास असेल तर अशा प्रकारचे फटाफट होणारे भजी तुम्ही मस्तपैकी नाश्त्याला बनवून देऊ शकता. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आता भजीचा दुसरा प्रकार बघूया. तर अगोदर जे आपलं बॅटर उरलेलं होतं त्याच बॅटरमध्ये आपल्याला हवं तर थोडंसं पाणी घालायचं आहे, नाहीतर डायरेक्ट तेलामध्ये अशी भजी आपण करतो त्याप्रमाणे भजी करायची आहे. तर ही भजीसुद्धा एकदम कुरकुरीत लागतात, कारण इथे मी भगरीचं जे पीठ आहे ते घरी दळलेलं होतं आणि थोडंसं रवाळ ठेवलेलं होतं, त्यामुळे ते एकदम कुरकुरीत लागतात. भजी सर्व साईडने आपण तळून घेऊ आणि ते पण गोल्डन कलरवरती आणि एकदम कुरकुरीत भजी तयार होतात. ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, खूप खूप छान भजी लागतात. उपवासाचे हे मस्त भजी तुम्ही ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.